शुभप्रभात मुलांनो आपण गेल्या तासाला मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगितली होती न्हाव्याची गोष्ट सांगितली होती न्हावी तशीच एक चातुर्यपर गोष्ट आपण आज शिकणार आहोत ज्याचं ज्या पाठाचं नाव आहे आप्पाजींचे चातुर्य पाठक्रमांक चौदा आपण पाठक्रमांक तेरा मोठी आई हा आपला अभ्यासक्रमातनं वगळलेला असल्यामुळे थेट पाठ चौदाला आपण हात लावणार आहोत आता आपण शिकणार आहोत पाठ क्रमांक चौदा तर पाठाचे नाव अप्पाजींचे चातुर्य तर चातुर्य म्हणजे क्लेव्हरनेस विजयनगरमध्ये असणाऱ्या कृष्णदेव रायाच्या राज्यात त्याचे प्रधान अप्पाजी हे फार चतुर होते क्लेवर होते हुशार होते उत्तरेकडे असलेल्या कलिंग राजाने अप्पाजींची चतुराई कशी पारखली त्याचा त्याच्या परीक्षेला अप्पाजींनी कसे कौशल्याने तोंड दिले याचे वर्णन या पाठामध्ये आलेले आहे आणि आपण आज ते अभ्यासणार आहोत पाठक्रमांक चौदा अप्पाजींचे चातुर्य पान नंबर एकोणचाळीस खूप जुनी गोष्ट हो विजयनगरमध्ये तेव्हा कृष्णदेव राय राज्य करत होते त्यांच्या प्रधानांचे नाव होते अप्पाजी अप्पाजी फार चतुर होते तर खूप जुनी गोष्ट जुनी म्हणजे एकदम प्राचीन मेनी इयर्स अगो तर विजयनगरमध्ये एक कृष्णदेव राय म्हणून एक राजा होते आणि ते त्या विजयनगरमध्ये राज्य करत होते आणि त्यांच्या प्रधानाचे नाव होते अप्पाजी प्रधान म्हणजे मंत्री तर ते जे अप्पाजी होते ते फार चतुर होते खूप हुशार होते ते पुढे उत्तरेकडे कलिंग राज्य होते त्या राज्याच्या राजाला वाटले एकदा आपणही अप्पाजींची चतुराई पहावी म्हणून त्याने कृष्णदेवरायांना निरोप पाठवला तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात असे मी ऐकले आहे त्यांचा आस्वाद घेण्याची माझी इच्छा आहे माझ्यासाठी काही कोबी पाठवाल का आता या उत्तरेकडे एक कलिंग राज्य होते ना राज्य म्हणजे स्टेट कलिंग नावाचे एक राज्य होते आणि तिथल्या राज्या, राज्याच्या राजाला असं वाटलं की आपण या अप्पाजींची म्हणजे त्या प्रधानाची चतुराई बघावी है ना किती तो क्लेवर आहे हे आपण आता परीक्षा बघावी आणि म्हणूनच त्यांनी त्या ते कृष्णदेव रायांना निरोप पाठवला आणि त्यांनी सांगितले की तुमच्या राजामध्येच खूप चवदार कोबी पिकते है ना कॅबेज म्हणजे कोबी तर ही कोबी एक खूप चवदार आहे तर आम्हालाही त्या कोबीचा आस्वाद घ्यायचा आहे हां म्हणजे चव बघायची आहे आस्वाद घेणे म्हणजे चव बघणे टेस्ट घ्यायची आहे आम्हाला त्याची आणि अशी आमची इच्छा आहे तर आमच्यासाठी तुम्ही कोबी पाठवाल का ताजी ताजी कोबी तुम्ही पाठवाल का असं म्हणून त्यांनी विचारणा केली तर कलिंग राजाला कोबी पाठवण्याची कृष्णदेवरायांना इच्छा होती आता हे जे कलिंग राजा होते कलिंग राज्याचे जे राजा होते त्यांना त्या कृष्णदेव मात्र विजयनगरमध्ये असलेल्या कृष्णदेवरायांना कोबी पाठवण्याची इच्छा होती पण पाठवणार कसे त्या काळी आजच्यासारखी वाहतुकीची जलद साधने नव्हती त्यांच्या पुढे एक प्रश्न होता की आता ही कोबी पाठवायची कशी कारण जलद साधनं म्हणजे फास्ट लवकरात लवकर आपण खूप फास्ट जाऊन पोहोचू कसं ना तर तिथे ट्रान्सपोर्टेशन काही इतकं ते त्या काळी नव्हतं त्यामुळे त्यांना तो प्रश्न पडला वाहतूक चालायची ती बैलगाड्यांमधून आता बैलगाडी होती बैलांना झुंपलेली जी एक गाडी होती त्या गाडीमधनं मात्र वाहतूक तिथे नेहमी चालायचे ट्रान्सपोर्टेशन म्हणजे या गावातून त्या गावात त्या गावातून या गावामध्ये वाहत म्हणजे माल ये जा करायचं तर बैलगाड्या कलिंग राज्यात पोहोचायला तीन महिने लाग लागत आता या बैलगाड्या पोहोचायलाच मात्र या कलिंग राज्यामध्ये तीन महिने रा लागत होते आपण चांगली कोबी पाठवली तरी ती कलिंग राज्यात जाईपर्यंत कुजून जातील असे राजाला वाटले तर त्या राजाला असे वाटले आपले ता मिलते, पड़ तीन कदी टीकेल का? की आपल्या इथे कोबी तर चांगली मिळते पण तीन महिने कधी कोबी टिकेल का आपणच पाहतो की नाही एखाद्या बाजारातून आणल्यानंतर हिवाळ्याच्या या दिवसांमध्ये राहतात भाज्या चांगल्या पण उन्हाळ्यात वगैरे असे काही भाज्या काही फार काही चांगल्या राहत नाही आणि तीन महिने तर खूप लंब एकदम लांब लचक काळ आहे पण मात्र या दिवसा इतक्या दिवस ही कोबी चांगली राहणार नाही तर आता आपण काय करायचं आणि ती कुजून जातील असे त्या राजाला वाटले पुढे आपली शंका त्यांनी अप्पाजींना सांगितली अप्पाजी म्हणाले त्यात काय अवघड आहे आता ही शंका त्या राजाने सांगितली की आपण आता काय करायचं असं असं आहे पण एक शंका आहे तर आता आपण याच्यावर काय पर्याय काय तोडगा काढू शकतो तर अप्पाजी म्हणाले की त्यात काय कठीण काही काही कठीणने अवघड नाही आहे एका बैलगाडीत गाडीवानाला बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरा त्या मातीत कोबीचे बी पेरा रोज कोबीच्या रोपांना पाणी देत पुढे जायला गाडीवानाला सांगा गाडी कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत कोबी तयार होतील बघा किती सुंदर त्यांनी एक दिला की कोबीचे झाड यायला तीन महिने लागतात जे झाड येऊन कोबी लागायला तीन महिन्याचा तेवढा तो अवधी लागतच असतो मग आता आपल्याला त्याला ताजी कोबी जर नेऊन द्यायची आहे तर आता असं करायचं तो जो गाडीवाल गाडीवान असतो म्हणजे गाडी चालवणारा जो असतो वाहक ड्रायव्हर त्या गा गाड़, तो गाडी चालवणारा जो असतो बैलगाडी जो बैल हाकतो की नाही तो तर त्याला बसण्यापुरतीच तेवढीशी जागा सोडायची बसेल तेवढा आणि बाकीच्या जागामध्ये जागेमध्ये मात्र आपण माती टाकायची आणि त्या मातीमध्ये कोबीचे बी पेरायचे आणि रोज थोड़ थोड़ त्या रोपांना थोडं थोडं आपण पाणी द्यायचं असं त्या गाडीवाण्याला सांगा आणि त्याला जायला सांगा आणि तो त्या गावात पोहोचेपर्यंत कलिंग राज्यामध्ये पोहोचेपर्यंत छान कोबी तयार होतील इतका सुंदर त्यांनी आयडिया त्याला दिली आता आज आपण इथे थांबूया आणि या पुढील भाग आपण पुढल्या तासाला अभ्यासणार आहोत तोपर्यंत तुम्ही हे वाचून ठेवायचं आहे धन्यवाद